जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज दिनांक 27 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा क्षयरोग फोरम बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ गणपत मिरगुडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ गणेश जोगदंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश रुणवाल, डॉ नामदेव कोरडे, डॉ संदीप काळे, डॉ प्रेमकुमार ठोंबरे व इतर जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त प्रति तालुका 15 याप्रमाणे दाते शोधून पोषण आहारासाठी मदत उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले. तसेच बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार व गुणात्मक आरोग्य सेवा द्यावी अशा सूचना दिल्या. हिंगोली जिल्हा 2025 टीबी मुक्त करण्याचा निर्धार केला. आरोग्य साथी ॲपच्या माध्यमातून रुग्णांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याबाबत व उपचाराखालील रुग्णास दरमहे 500 रुपये एवढे अनुदान रुग्णांच्या बँक खात्यावर DBT द्वारे जमा होते. तसेच जिल्ह्यातील जे रुग्ण क्षयरोगाचा उपचार घेतात त्यांनी नियमित न चुकता उपचार घ्यावा. तसेच जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी संशयित क्षयरोग रुग्णाची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्र येथे द्यावी. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी संशयित क्षयरोग रुग्ण शोधून त्यांना उपचारासाठी आणावे अशा सूचना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज आम्ही डिस्ट्रिक्ट टीबी फोरमच्या निमित्तानं जी काही बैठक घेतली त्यामध्ये असा आज आम्ही एक निर्णय केलेला आहे की येत्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं 13, 14 किंवा 15 तारखेच्या दरम्यान 75 TB पेशंट्सना CSRच्या माध्यमातून जे काही आपल्याला त्यांना 1,600 रुपयाची न्यूट्रिशनची किट असते ती किट पर मंथ त्यांना उपलब्ध व्हावी याच्या अनुषंगाने दाते ते शोधायच्यासाठी आम्ही एक निश्चय केलेला आहे. आणि प्रत्येक तालुक्यातून अशा 15 दात्यांच्या माध्यमातून आपले 75 TB पेशंट्सना ते आपण त्यांना निश्चित करून घेऊन त्या लोकांना दर महिन्याला 600 रुपयाच्या प्रमाणे त्यांना जे काही न्यूट्रिशनची जी किट लागेल त्याच्यामध्ये कडधान्य राहणार आहे, धान्य राहणार आहे, तेल राहणार आहे, जेणेकरून त्यांचं न्यूट्रिशन चांगलं राहावं त्याच्या अनुषंगाने एक तो एक आपण निश्चय केलेला आहे. आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे काही TBचे पेशंट्स आहेत आणि MDR आहेत त्या लोकांनी या TBच्या प्रसाराच्यासाठी आपण त्याला जबाबदार राहू नये या अनुषंगाने जी काही आपल्याला मिळणारी जी काही ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट आपली रेग्युलर आपण पूर्ण करावी आणि रेग्युलर त्याचा फॉलोअप घेऊन आपला चेकअप करावा अशा अनुषंगाने माझ्या जिल्ह्यातील सर्वच TBग्रस्त रुग्णांना आवाहन आहे. आत्ताच आम्ही या ठिकाणी काही जे काही TBपासून मुक्त झालेल्या पेशंट्स आहेत त्यांचा पण आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं जे काही समाधान बघून असं वाटतंय की खरोखर हा रोग हा दुरुस्त होऊ शकतो. फक्त त्याला गरज आहे की आपल्याकडच्या जे काही 2 महिन्याची किंवा 3 महिन्याची 6 महिन्याची जी आपली रेग्युलर ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट पूर्ण करण्याची नियमित गोळ्या आणि औषधं जर काहीची घेतली तर TBपासून आपण पूर्णतः मुक्त होऊ शकतो. 2024 आपल्याला TB मुक्त हिंगोली जिल्हा हे आपल्याला आपलं ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपली वाटचाल आपण यशस्वीपणे सुरू केलेली आहे.